हा जो रस्ता आहे याचं काम खूप वर्षांपासून रखडलं होतं. मला वाटतं 10 वर्षांपासून या रस्त्याकडे कोणी ढुंकूनही बघितलं नव्हतं. आणि या रस्त्याची मूळ व्यथा किंवा या प्रभागाची मूळ व्यथा ही आहे की इथे 3 नगरसेवक आहेत. इकडून एक वार्ड सुरू होतो, तिकडून दुसरा वार्ड सुरू होतो आणि विमको सोसायटीचा तिसरा वार्ड. तर तिघं नगरसेवकांना असंच वाटायची की या रस्त्याची जबाबदारी आमची नाही आहे. चंद्रा ते क्लासेस ते बी कॅबिनकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक रस्ते वर्षापासून हा दुर्लक्षित आणि प्रलंबित असलेला रस्ता, अत्यंत खड्डमय असा रस्ता आणि त्याचबरोबर योगायत सोसायटी, सुलभ सोसायटी आणि ताडवाडी परिसरामध्ये जाणारे रस्ते, या रस्त्याची दुरवस्था गेले 10 वर्षापासून याच्याकडे कुठल्या पद्धतीचं काम न झाल्यामुळं याची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्या. आणि गेल्या वर्षभरापासून हा रस्ता व्हावा आणि या रस्त्याचं काँक्रीटीकरण व्हावं यासाठी जो प्रयत्न करण्यात आला आणि या प्रयत्नामध्ये आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आपले तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे निधी प्रस्ताव या ठिकाणी पाठवला. आणि हा निधी प्रस्ताव 4,40,00,000 रुपयाचा निधी या प्रभाग क्रमांक 45 रस्त्यांसाठी आणण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि निधी आल्यानंतर त्याचं टेंडर प्रोसेस, एस्टिमेशन, टेंडर प्रोसेस ह्या सगळ्या झाल्यानंतर आज त्याचं शुभारंभ करण्याचं काम आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या शुभ्या हस्ते केलं. आणि ह्या प्रभागामध्ये सुद्धा आता रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे. या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. अद्यापही या रस्त्यांना वाली नव्हता. पावसाळ्यात तर या रस्त्यांची डागडुजी वा काँक्रीटीकरणासाठी कुणीही उत्सुक नव्हते. अखेर रहिवाशांच्या तक्रारीचा प्रातिनिधिक सूर होत माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांनी या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणास सुरुवात होऊन या रस्त्यांना आता वाली लाभला आहे. वॉर्ड क्रमांक 45 या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध करून घेण्यात साळुंके यांना यश मिळाले आहे. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची सुरुवात अमोल सुरते यांच्या घरासमोरील चौकात डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आला. किणीकर यांनी साळुंके दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक करत सुभाष साळुंके यांनी आपला प्रभाग स्वच्छ सुंदर करून रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गावदेवी मंदिर, पुरंदरे उद्यान, स्पर्धा परीक्षा सराव केंद्र यामुळे प्रभागाचा कायापालट केलाय, त्यांच्याकडे शहर विकासाची प्रामाणिक दूरदृष्टी असल्याचे गौरवोद्गार किणीकर यांनी या उद्घाटन प्रसंगी काढले आहे. या प्रसंगी प्रदीप नवार, अमोल सुरते, सुवर्णा चंद्रात्रे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके, महिला पदाधिकारी लीना सावंत, अनिता लोटे, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, संदीप लोटे, स्वप्नील बागुल, चंद्रकांत फाळके, डॉक्टर श्रीकांत गर्जे, हेमंत गोपटे आदी उपस्थित होते.